जय श्री माताजी। सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया। शिस्तीत बंधन घ्यायचं, एक गाठ चैतन्याची। प्रत्येक चक्रावरती आपला डावा हात थांबवायचा आहे आणि तिकडे लक्ष द्यायचं आहे। त्याची गुंफण करत करत आपण शस्त्रारमध्ये गाठी मारतो चैतन्याच्या। एकाग्रतेने करायचं। तीन गाठी चैतन्याच्या, म्हणजे चैतन्याची गाठ मारतोय। माध्यम हात आहेत तर कवच, डावीकडून डोक्यावरून हात उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून हात डावीकडे, लक्ष चैतन्याकडे। हे पण मजबूत असणं आवश्यक आहे। त्यानंतर नमस्कार करून आपण आपले हात श्री मातांच्याकडे, श्री मातांना बघायचंय। लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचंय। भक्तीपूर्वक आपण श्रीमातांना बघतो आणि श्रीमातांच्याकडून जे काय चैतन्य येतंय ते आपण ग्रहण करतोय। श्रीमाताजी जे काय देत आहेत आपल्याला ते आपण घेतोय। ध्यानात जाण्यापूर्वी आपण अशा पद्धतीनं श्री मातांशी एकरूप व्हायचं असतं चैतन्यानं। श्रीमातांच्याकडून जे चैतन्य या लागलेलं आहे ते आपण शोषून घेतोय दोन्ही हाताच्या बोटातून एकसारखं। आपल्या चित्ताची एकाग्रता चैतन्यावरती आहे। बघतोय आपण श्रीमाताईना, एकरूप होण्याचा प्रयत्न करतोय श्रीमातांशी। आपल्या दोन्ही हातातून चैतन्य जोरदारपणे यायला सुरुवात होते। जसजसं आपण एकरूप होत जाऊ तस तसे आपल्याला व्हायब्रेशन्स जोरदार येत असल्याचं जाणवतील। त्यावेळी आपल्या डोक्यातले सगळे विचार आपोआप निघून जातात। हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमिश राहत नाही। पूर्णपणे अलिप्तता, त्या परमशक्तीशी आपण जोडलं जातो। शक्तीच महत्वाची आहे आणि या शक्तीचं महत्व आपल्याला ओळखता आलं पाहिजे। ही जी काही चैतन्याची शक्ती आहे ती शक्ती आपल्याला खेचून घेता आली पाहिजे। हे फार महत्वाचं आहे सहयोगामध्ये। दोन्ही हाताच्या बोटातून घेतलेली शक्ती दोन्ही हाताच्या कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत घ्यायची आपल्याला।
एक सारखं लक्ष चैतन्याकडे आहे. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये नाही. हृदय पूर्णपणे शांत आणि अलिप्त. आता श्रीमातांच्याकडे पाहत पाहत आपले डोळे बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे. जे काही चैतन्य येते ते आपण शोषून घेतोय. आपली स्थिती आपण व्यवस्थित ठेवायची. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. कुठली अटॅचमेंट निदान ध्यानाच्या वेळेला तरी आपण ठेवायची नाही. सगळं विसरून फक्त त्या शक्तीशी एकरूप होणं महत्वाचं आहे. श्री मातायाने जी शक्ती आपल्याला दिलेली आहे त्या शक्तीचंच अगोदर आपल्याला दर्शन करायचं आहे. जी काय चैतन्याची शक्ती दिलेली आहे, ही जी काय प्रेम शक्ती दिलेली आहे, तिचीच ओळख आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे. ती कशा प्रकारे आपल्या हातामध्ये येते, कशा प्रकारे टाळूतून बाहेर पडते, कशा प्रकारे आपल्या चक्रांच्या वरती कार्य करते, हे बघणं, साक्षी भावनं फार महत्वाचं आहे. सहजोगामध्ये आपण नुसतं ध्यान करतो, परंतु ध्यान करत असताना ह्या ज्या काही गोष्टी आतमध्ये घडतात त्याचंही प्रत्यंतर आपल्याला आलं पाहिजे, समजलं पाहिजे. हे चैतन्य आपल्या आतमध्ये कसं येतं आणि ते कसं आतमध्ये कार्यान्वित होतं हे कळणं गरजेचं आहे. ध्यानाला बसत असताना काही वेळेला मूलाधारमध्ये पण आपल्याला जाणवेल, काही वेळेला हृदय देखील गार असल्याचं जाणवेल. जे चक्र आपलं शुद्ध आहे, पवित्र आहे, निर्मळ झालेलं आहे, त्या चक्राची देवता त्या ठिकाणी जागृत झालेली असते. म्हणून काही वेळेला अचानक आपल्याला हृदयामध्ये गार जाणवतं किंवा शस्त्रारमध्ये एकदम ठप्प करून असा आवाज येऊन गार झाल्यासारखं जाणवतं. आपण असं समजायचं की ती देवता आपल्यामध्ये जागृत आहे, परंतु इतर चक्रावरच्या देवी देवता देखील आपल्यामध्ये जागृत झाल्या पाहिजेत. त्यासाठी देखील आपल्याला तपश्चर्या केली पाहिजे. म्हणून श्रीमातांच्या फोटो समोर बसून आपले काय दोष आहेत ते आपण बघणं महत्वाचं आहे. त्याला आत्मपरीक्षण म्हटलेलं आहे. ध्यानाच्या वेळेला आपण आपल्या आतमध्येच बघायचं आहे. चैतन्याकडे बघत असताना आपल्या आतमध्ये आपण डोकावायचं आहे आणि बघायचं आहे आपल्यामध्ये अहंकार तर नाही, आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचे दोष आहेत आणि हे दोष आपण कसे घालवले पाहिजेत हे बघणं फार महत्वाचं आहे. आपल्याला विचार डोक्यामध्ये खूप येत असतील तर त्या पद्धतीनं नियोजन करून आपण विचार कमी करत आणले पाहिजेत. जे पुस्तकामध्ये लिहिलं आहे की जे चक्र पकडण्याची कारणे आणि त्याच्यावरचे उपाय ही बघितले पाहिजे आपण. तसंच आपण ध्यानाला बसायचं नाही कधी. वैयक्तिक ध्यानधारणा करीत असताना आपल्या हाताच्या बोटावरती किंवा शस्त्रारमध्ये कुंडलनी काही वेळेला जाणवत नाही आपल्याला. वैयक्तिक कलेक्टिव्हिटीमध्ये फार लवकर जाणवतो, परंतु वैयक्तिक पण जाणवणं महत्वाचं आहे. जर आपली वैयक्तिक ध्यानधारणा नसेल तर आपली देखील प्रगती होऊ शकत नाही, आपल्या आतमध्ये उजड पडू शकत नाही. म्हणून वैयक्तिक धारणा ध्यान धारणा पण फार महत्वाची आहे. आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला व्हायब्रेशन्स कशा येत आहेत, कुठल्या चक्रावरती आपल्याला जास्त पकडी जाणवतात हे लक्षात ठेवायचं आपण. की दिवसभरामध्ये आपण कार्य केल्यानंतर ज्यावेळी ध्यानाला बसतो वैयक्तिक, त्यावेळेला आमचं कुठलं चक्र जास्त पकडतं, समजा आज्ञा पकडते का विशुद्धी जास्त पकडते का हार्ट पकडत का स्वाधिष्ठान पकडत हे लक्षात ठेवायचंय आपण. आणि त्या चक्रावरती जास्त मेहनत आपल्याला घ्यायची आहे.
जेणेकरून पुढच्या वेळेला हे चक्र लागता उपयोगाचं नाही, प्रगती झाली पाहिजे आपली. याला आत्मपरीक्षण म्हटलेलं आहे. माझे दोष काय आहेत, माझी कुठली चक्र जास्त पकडतात हे बघणं म्हणजे आत्मपरीक्षण झालं. आणि हे प्रत्येक साधकाने करणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये दोष येतच असतात, मग त्यासाठी वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे? काही जणांना असं वाटतं की माझं चक्र सारखं ही पकडतं, मायात काहीतरी दोषच आहे, माझी आज्ञा पकडते किंवा हार्ट पकडतं तर माझ्यात काहीतरी दोषच आहे असं आपल्याला वाटत राहतं, स्वतःला गिल्टी समजून घेतो आपण. नाही, मला ही बाधा जातच नाहीये, मी काय करू, असं काही वेळेला वाटतं. आपण लेफ्ट साईडला जातो त्यावेळेला. तसं न वाटून घेता की आपण ते चक्र ठीक करायचा प्रयत्न केला पाहिजे. डाव्या बाजूचे चक्र पकडत असतील तर कॅन्डल ट्रीटमेंट ठीक करू शकतो आपण. उजवी बाजूकडची जर चक्र लागत असतील तर त्या ठिकाणी त्या चक्रावरती हात ठेवून ते चक्र आपण ठीक करू शकतो. त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? एखाद्या साधकाने आपल्याला सांगितलं, नाही बाबा हे चक्र तुझं खराब झालेलं आहे, तू ठीक कर, तर त्याचं वाईट वाटून नाही घ्यायचं. तर ते चक्र आपण ठीक करणं गरजेचं आहे, हे आपल्या कल्याणासाठी आहे. आणि ते ठीक केल्यानंतर जो शस्त्रामध्ये आल्यावर जो आनंद मिळतो तो निरानंद घेण्याचा सर्वांनीच प्रयत्न करायचा असतो. म्हणून सहज योगाचं कार्य हे वैयक्तिक बरोबर कलेक्टिव्हली पण आहे. वैयक्तिक ध्यानधारणा जर आपली चांगली होत असेल तर कलेक्टिव्हली ध्यानधारणा अतिउत्तम होते, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे जसं आपण आतमध्ये प्रकाश पडतो आपल्या, तसं बाह्यातही प्रकाश पडला पाहिजे आपला, असा याचा अर्थ आहे. म्हणून आपण आत्मपरीक्षण करीत असताना स्वतःचे दोष बघायचे, दुसऱ्याचे बघायचे नाहीत. आपण स्वतःचे दोष आपणच बघून ते आपणच ठीक करायचे, आपणच मार्ग शोधायचा. मार्गदर्शन तर श्रीमातांच्या कृपेत होतं, काही साधक सांगतात होतात, सगळं चांगली गोष्ट आहे. परंतु स्वतः पण आपण बघितलं पाहिजे की माझ्यामध्ये काय हा त्रास आहे मला, ठीक आहे तर आपण कॅन्डल घेऊन बघूया. काही वेळेला कॅन्डल घेऊन देखील होत नाही, ठीक आहे दुसऱ्या पद्धतीने करूया. ही अटॅचमेंट कुठून आली हे बघूया, ते तोडूया अटॅचमेंट, किंवा त्या पद्धतीने ध्यानधारणा करून बघूया. अशा वेगवेगळ्या युक्त्या वापरून आपण काहीतरी करून ते चक्र स्वच्छ करून शस्त्रारमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे, हे फार महत्वाचं आहे. आपण तसंच बसायचं नाही. काही साधक असे असतात की ध्यानाला बसतात आणि ध्यानाला बसल्यानंतर विचाराचे मागे धावतात ते, म्हणजे विचाराच्या चक्रात व्यू मध्ये अडकतात ते. परिणाम स्वरूप ध्यान न होता आपण तर लेफ्टला जातो किंवा राईटला तर जातो. काही जण चक्र पकडलेले असतात तरी देखील तसंच बसतात, शस्त्रारच्या वर येण्याचा प्रयत्न करतात, परंतु कुंडलनी काही वेळेला वर येत नाही. याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपण ते चक्र ठीक करत नाही तोपर्यंत ते वरती येऊ शकत नाही. आपली चक्र आपणच स्वच्छ करायची, दुसरे कोण करणार त्या ठिकाणी? म्हणून स्वतः स्वतःला सवय लावून घ्यायची की माझी चक्र कुठली पकडलेली आहेत आणि त्याप्रमाणे ती कशी ठीक करायची हे आपल्याला चांगलं माहिती आहे, त्याप्रमाणे आपण प्रयत्न करायचे. त्यानंतर नाही झालं तर मग आपण इतर साधकांना विचारून त्या पद्धतीनं मार्गदर्शन घेऊन ते करू शकता नाही असं नाही. परंतु बहुतांशी आपण आपली चक्र ठीक करायचा प्रयत्न करून बसल्या बसल्या आपली कुंडलनी शस्त्रारच्या वर आली पाहिजे, इतकी तयारी आपली झाली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. कारण वैयक्तिक ध्यानधारणा आपण केली तर कलेक्टिव्हली पुढच्या पातळीवरती आपल्याला उतरता येतं, उच्च स्थितीला जाता येतं सर्वांना. म्हणून आपण वैयक्तिक ध्यानधारणा कधी पण चांगली करायची, प्रयत्न करायचा त्या दृष्टीनं. त्यानंतर आपला उजवा जो हात आहे तो डाव्या स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचा आहे. डोळे बंद केलेले आहेत आपण आणि आपला उजवा हात डाव्या बाजूला स्वाधिष्ठान चक्रावरती ठेवलेला आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं. तर म्हणूया, श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या. शुद्धता आपल्या आतमध्ये असणं आवश्यक आहे. गणेश तत्व आहे, शुद्ध तत्व, की गणेश जोपर्यंत आपल्या आतमध्ये जागृत होत नाही तोपर्यंत शुद्धता आपल्यामध्ये येत नाही. म्हणून डावं जे स्वाधिष्ठान आहे ते गणेश तत्वाशी संबंधित आहे, पवित्रतेशी संबंधित आहे. जे गणेश आहेत ते गणेश म्हणजे जे भौतिकतेच्या पलीकडं चैतन्य रूपी
आपलं चित्त कुठे जातं, चित्ताची जागा पण तिथेच आहे, स्वाधिष्ठानमध्येच आहे. आपलं चित्त कुठं जातं याच्यावरती स्वाधिष्ठान चक्र आपलं पकडतं, हे आपण लक्षात ठेवायचं. जर डावं स्वाधिष्ठान आपलं पकडत असेल तर आपण डाव्या बाजूला अतिविचार करतो, किंवा ज्या मृत गोष्टी आहेत किंवा ज्या भौतिक तिथल्या गोष्टी आहेत त्याच्याशी आपली अटॅचमेंट जास्त आहे. जे ज्याचा आकार आहे त्याच्यात मध्ये जर आपण अडकलो तर डावं स्वाधिष्ठान देखील पकडलं जातं. ही सूक्ष्मातली गोष्ट आहे अगदी. आणि जसजशी आपण ध्यान धारणा करू तस तसं कळायला लागतं आपल्याला की हे चक्र का पकडलेलं आणि ते कशा पद्धतीने ठीक करायचं आहे, हे गहन तिथल्या ध्यानामुळं आपल्याला कळू शकतं. परंतु प्रायमरी स्टेपला जर म्हटलं तर आपण लेफ्ट साईडचं जे स्वाधिष्ठान चक्र आहे ते शुद्ध विद्येचं आहे. जे काय आपल्या आतमध्ये अशुद्ध घुसलेलं आहे, जी काही बाधा आपल्यामध्ये आलेली आहे ती आपण स्वच्छ करणं गरजेचं आहे. मग ती कुठल्याही प्रकारची बाधा कुणाकडूनही कशा पद्धतीनंही येऊ शकते, कुठूनही येऊ शकते, ती नजरेतून येऊ शकते, कानातून जाऊ शकते, तोंडातून जाऊ शकते, अन्नातून जाऊ शकते, पाण्यातून जाऊ शकते, ती गेल्याबरोबर ती जाते कुठे तर डाव्या स्वाधिष्ठानमध्ये जाऊन बसते, पहिली गोष्ट. म्हणून आपलं डावं स्वाधिष्ठान जे आहे ते आपण कायम स्वच्छ ठेवायचं, कायम आपण कॅन्डल ट्रीटमेंट घेऊन स्वच्छ करायचं, ते शुद्ध करायचं. आणि त्याला जी बाधा जशी आली तशी तिला शस्त्रांमधून बाहेर काढायची, हे महत्वाचं आहे. कॅन्डल ट्रीटमेंट मध्ये हेच महत्वाचं असतं. कॅन्डल ट्रीटमेंट करत असताना पण सतर्कतेनं आपण ती कॅन्डल करायची आहे. जसं स्वाधिष्ठानचं बोट लावतो किंवा स्वाधिष्ठान चक्र स्वच्छ केलं तर ती बाधा तिथून उठते, परत ती कुठल्याही चक्रावरती वरच्या जाऊ शकते. मग ते बोटावरती आपल्याला समजलं पाहिजे, परत तिथे आपण कॅन्डल फिरवतो, परत ती डाव्या स्वाधिष्ठानमध्ये जाऊन बसू शकते. आपल्याला वाटते ती वर गेली किंवा नष्ट झाली किंवा गेली ती, परंतु तसं नसतं. ती परत स्वाधिष्ठानमध्ये जाऊन बसते, परत आपण स्वाधिष्ठानवरती कॅन्डल फिरवावी लागते. असं करत करत ती टाळूतून तिला बाहेर काढल्याशिवाय तिची मुक्तता होत नाही. म्हणजे कॅन्डल घेण्यासाठी पण आपण अगदी सतर्कतेनं कॅन्डल घ्यायला पाहिजे. उगाच घ्यायची म्हणून कॅन्डल जर घेतली तर किती वर्ष घेतलात तरी बाधा आहे, तिथेच आहे. आपण मात्र कॅन्डल घेऊन घेऊन दमतो. याचं कारण असं आहे की प्रॉपर आपण कॅन्डल कशी घ्यायची हे आपल्याला माहिती नाही. ती बाधा आपण काढल्याशिवाय आपल्याला पूर्णपणे समाधान मिळू शकत नाही. म्हणून कॅन्डल घेताना पण अगदी व्यवस्थित घ्यायचे आहे. श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या. त्यानंतर आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे. इथं आपल्या आत्म्याचं स्थान आहे. आपल्याला माहिती आहे आता आत्म्याच्या जागेवरती आपण हात ठेवलाय म्हटल्यावर संपूर्ण शरीरातली ताकद आणून आपणच आत्मा आहोत, आत्मा बनायचं आहे आपण. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मग तसं बनलं पाहिजे लगेच, जसं आपण म्हणतो तसं झालं पाहिजे. ही सहयोगाचं एक ब्रीद आहे. आपण जे म्हणतो मीच माझा गुरु आहे असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी खरोखर बनायचा प्रयत्न केला पाहिजे. का उगीच म्हणायचं आहे आपल्याला ते, असं नाहीये. जर आपण आज्ञा चक्रावरती हात ठेवून म्हणतो की मी सर्वांना क्षमा केली आहे तर क्षमा केली पाहिजे. खोटं खोटं करायचं नाही. परत आणि राग मनात धरतो, समोर ती व्यक्ती आली की आपल्याला राग येतो. मग कशाची आपण क्षमा केलेली आहे, खोटं करतो आपण. सहयोगाशी आपण प्रामाणिकपणानं राहायला पाहिजे, खोटं काय करायचं नाही. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. म्हणजे आत्मा आपण बनायचं आहे. म्हणजे हे जे काही चैतन्य आपल्या शरीरामध्ये पसरलंय ते सगळं एकत्र करून आपल्या हृदयामध्ये आणतो आपण. आणि मी आत्मा आहे, तो शरीराचाच आकार आहे, सूक्ष्म शरीर तो आपण झालो. लगे आपलं चित्त त्या ठिकाणी गेलं पाहिजे, तसं आत्मा आपण बनलं पाहिजे. म्हणजे आत्म्यावरची जी काही पकड असेल ती दूर होते, आपलं हृदय पूर्णपणे स्वच्छ होतं आणि आपण डिटॅच होतो सर्वांच्या पासून. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते शिवतत्व आपल्यामध्ये येतं. म्हणून हे चैतन्याकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं.
त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकूया, हात दाबून शिस्तीत फिरवायचं. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्र दल कमलामध्ये विराजमान व्हा. देवीला आवाहन करतोय, कारण देवीला आवाहन केल्याशिवाय का, देवीला बोलवल्याशिवाय देवी येत नाही कधी पण, म्हणून देवीला आवाहन करावं लागतं, बोलवावं लागतं, मग ती येते. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. अगदी भक्तीनं आवाहन करतो. त्यानंतर हात किंचित वरती उचलायचा आहे, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचा आहे, टाळूतून आपल्याला चैतन्याची धार जाणवते का बघायची, किंवा चैतन्य लहरी जाणवतात का बघायच्या. त्यानंतर हात खाली घेऊया आणि बघूया आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का. सहस्त्रारचं भेदन होणं महत्वाचं आहे. सहज मध्ये आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वर येते. एक मिनिट भर आपण सहस्त्रारच्या वर राहूया. किती उंचीवर जाते ते आपल्या आपण बघायचं आहे, जाणीवपूर्वक कुठं जायचं नाही आहे, फक्त बघायचं आहे सहस्त्रारच्या वर आल्यावरती किती उंचीवरती जाऊ शकते. काही जणांना वर खेचल्यासारखं वाटतं, खिचाव सस्त्रार पे खिचाव आणा, बहुत अच्छी बात आहे, श्री मातेने सांगितलेलं वाक्य आहे, म्हणजे वर ओढल्यासारखं होत. कितीपर्यंत वर जाते ते आपण बघायचं, जाणीवपूर्वक आपल्याला वर जायचं नाही, सहज मध्ये किती वर जाते ते बघायचं आहे, बघणं महत्वाचं आहे. कुठलाही विचार न करता फक्त जाणीव, काही नाही फक्त बघतोय, स्वच्छ दृष्टीने बघतोय आपली कुंडली किती वर आलेली आहे, बस क्षणभर. पूर्ण निर्विचारितेमध्ये वर येते ती. आता हे बघत असताना आपल्या सहस्त्रार मधून जी कुंडलिनी बाहेर आली, अगदी सूक्ष्मात बघायचं हे आपल्याला, ही जी काही कुंडलिनी बाहेर आली तिची जाडी किती आहे तेवढं बघायचं आहे आपल्याला, तिची जाडी किती आहे. सुरुवातीला ती केसा एवढी जाणवत होती, आता तिची जाडी दाभना एवढी झाली आहे का, हाताच्या बोटा एवढं झालेलं आहे ते, ती बघायचं आहे का, त्याच्यापेक्षाही जास्त तिचा व्यास वाढलेला आहे, हे फक्त बघायचं आहे आपल्याला, जाणीव घेऊन बघायचं आहे. कारण कुंडलिनीला जाडी आणि उंची दोन्ही असतात, आपली प्रगती किती झाली आहे ती त्या कुंडलिनीच्या जाडी आणि उंचीवरती समजतं. आपण खरोखर योग्य मार्गात आहोत का हे बघण्यासाठी ते बघावं लागतं. गहनतेतलं ध्यान होत असेल तर कुंडलिनीची उंची वाढते, आणि खऱ्या अर्थानं जर प्रसार करत असो आपण ध्यानामधून सहयोगाचा, श्री मातांचा,
प्रसार म्हणतोय, म्हणजे चैतन्य आपण दुसऱ्याला देणं, त्यांची चक्र ठीक करणं, त्यांच्यातल्या बाधा काढणं, या सर्व गोष्टी आपल्या हातून घडत असतील तर कुंडलिनीची जाडी वाढते. हा फरक आहे त्याच्यामध्ये, हे आपण लक्षात घ्यावं. खोटं काय चालत नाही याच्यामध्ये. मी भरपूर प्रचार प्रसार करतो आणि चक्र पकडून घेऊन बसतो असं म्हणून उपयोग नाही. जर देवीला जे मान्य आहे त्या पद्धतीने आपण प्रसार करत असू तर आपलं कल्याण होईल, समजेल. ती कुंडलिनीच दाखवून देते आपल्याला किती तिची वाढ किती झालेली आहे, ही कुंडलिनीच दाखवून देते आपण योग्य मार्गात आहोत की नाही. मीच माझा गुरु आहे म्हटले कशाला, कारण आपल्या श्री माताजी शिकवत आहेत ना, आपली कुंडलिनीच आपल्याला ज्ञान देते. फक्त तिच्याकडे लक्ष असायला पाहिजे, त्या कुंडलिनीकडे. आपलं आपल्याकडेच लक्ष नसतं, कुंडलिनीकडे कधी बघणार, हे बघायला पाहिजे ना. कुंडलिनीची जाडी किती आहे, तिची उंची किती आहे, शस्त्रावर नुसतंच आपण लक्ष देऊन बसतो तासन तास, उपयोग काय? ज्ञान कुठे आहे? ज्ञान घेतलं पाहिजे ना. ती कुंडलिनी खरोखर वर आले का, मला भ्रम झालेला आहे, खरोखर तिची जाडी तशी तेवढीच आहे का, वाटते मला तसं. प्रगती कधी होणार आपली, प्रगती कशी करायची हे कळलं पाहिजे. हे श्री माताजीच आपल्याकडनं करून घेतील, फक्त आपण लक्ष त्या कुंडलिनीकडं देणं आवश्यक आहे, आतल्या शक्तीकडे. आपल्यामध्ये वादविवाद करायला भरपूर तयार आहेत साधक, परंतु कुंडलिनीकडे लक्ष द्यायला मात्र कोणी तयार नाही. ही आतली गोष्ट आहे, यासाठी वादविवाद कशाला पाहिजे आहेत, लेक्चरबाजी कशाला पाहिजे आहे, काही गरज नसते त्याची. हे आतली गोष्ट आहे, ती आपण आतल्या आत व्यवस्थित करायची असते. आतमध्ये बघायचं, उतरायचं म्हणजे काय? श्री माताने आपल्याला सांगितले की आतमध्ये उतरा, म्हणजे काय? आतमध्ये उतरून बघितलं पाहिजे की कुंडलिनी कशी आहे, ती कुठे अटकाव करते, कुठे वर येते, कुठल्या ठिकाणी आल्यावर कसा आवाज करते, त्यापासून जसं बीजाक्षर तयार होतं हे कधी कळायचं? बीजाक्षर म्हणजे काय? उगीच ते ऋषीमुनींनी केलेलं नाहीये. बीजाक्षर याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला कुंडलिनी उठते, ती उठत असताना त्या चक्रावरती आली किंवा त्या चक्रावरती ज्या पाकळ्या आहेत, समजा त्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत, तर त्यातून जात असताना ती जसा आवाज करते तसं ते बीजाक्षर तयार झालेलं आहे, ती बीजाक्षर. म्हणून आपण म्हणतो त्या बीजाक्षरचा मंत्र म्हणतो, त्या पाकळ्याचा मंत्र म्हणतो, असं हे गणित आहे. हे समजायला लक्ष कुंडलिनीकडे पाहिजे ना. बघूया आता वर लक्ष आहे आपलं, जाणवतं का आपल्याला? बघायचं, शस्त्रामधली जाडी, कुंडलिनीची जाडी वाढली का तेवढीच आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. वरून खाली शस्त्रामध्ये येऊया, म्हणजे तिची जाडी कशी आहे ते आपल्या लक्षात येईल. वरून खाली लक्षात येऊया, खाली येऊया शस्त्रामध्ये. आता शस्त्रामध्ये आपल्याला केवढं जाणवतं ते बघायचं, नुसतं बघायचं आहे, काही करायचं नाही. भले कमी जाणवू दे, काही अडचण नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. आपल्याला प्रयत्न करायचा आहे, स्वच्छ व्हायचंय, गहनतीत उतरायचं आहे, जाणीव वाढवायची आहे आपल्याला. हे फार महत्वाचं आहे. साधक आहे आपण, शोधक आहोत. शस्त्रामध्ये बघायचं, आपल्याला आसपास लक्ष ठेवायचं, बघायचं जाणवतं का आसपास, ब्रह्मरंध्राच्या आसपास. केवढी जाणीव होते लक्षात ठेवायचं आपण, बरोबर. आता शस्त्रामधून खाली आज्ञेत यायचं, आज्ञाचक्रात केवढी जाणीव होते, म्हणजे वरून खाली आपण येतोय, ब्रह्मनाडीतून येतोय खाली, म्हणजे त्या नाडीवरती लक्ष आहे आपलं. सुषुम्ना नाडी, महालक्ष्मीची नाडी आहे, उत्क्रांतीची नाडी आहे, त्या नाडीवरती लक्ष ठेवून खाली येतोय आपण. ती शिडी आहे आपली, आज्ञेत बघायचं केवढं जाणवतं. आता वरून खाली विशुद्धीपर्यंत यायचं, विशुद्धी चक्रापर्यंत केवढं जाणवतं लक्ष, त्या नाडीकडे पण आहे आणि विशुद्धीवरतीपर्यंत आलोय आपण. हा,
विशुद्धीतून खाली अनाहत मध्ये यायचं, वरून खाली लक्ष अनाहत, अनाहत मधून नाभी, वरून खाली नाभी पर्यंत, नाभीतून स्वाधिष्ठान, वरून खाली लक्ष स्वाधिष्ठान पर्यंत, स्वाधिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली लक्ष मूलाधार शक्ती केंद्र, म्हणजे आपलं लक्ष आता ब्रह्मनाडीवरती आहे, सुषुम्ना नाडी, ज्याला सुषुम्ना नाडी म्हणतो, सुषुम्ना नाडीच्या आत एक नाडी असते तिला ब्रह्मनाडी म्हणतात, इडा पिंगला आणि सुषुम्ना, आणि सुषुम्ना मार्गातून कुंडलिनी वर जाते, जसं कुंडलिनीला 108 धागे आहेत, त्यापैकी किती धागे वर आले त्याच्यावरती तिची जाडी पण अवलंबून आहे, आपण त्या दृष्टीनं प्रयत्न केला असेल तर ते जाणवतं, नाहीतर नाही जाणवत, आहे तेवढंच जाणवतं, आपण त्यातच समाधानी आहोत, आहे तेवढं गार होते छान झालं, पुढे काय वाटचाल केलेली नाही कधी, ते करणं गरजेचं आहे, समजलं पाहिजे आपल्याला, आणि आपल्यात एक उत्कट इच्छा पाहिजे की नाही मला हे समजलं पाहिजे, कुंडलींचं ज्ञान समजलं पाहिजे, श्रीमाताईने जे दिलेलं आहे शक्त्या त्याचा वापर केला पाहिजे स्वतःच्या कल्याणासाठी दुसऱ्याच्या कल्याणासाठी, ही शक्ती फक्त चांगल्यासाठीच वापरता येते, मुलाधार मधून वर येत असताना आपण त्रिकोणाकार अस्थीमध्ये यायचं आहे, त्यावेळेला आपल्याला मूल बंध लागतो का बघायचं, म्हणजे जे मुलाधार आहे ते वरच्या दिशेनं ओढलं जातं का बघायचं, वरच्या दिशेनं ओढायचं आहे त्याला मूलबंध म्हणतो, आकुंचन आणि प्रसरण होतं मूलाधार मध्ये, तसं ते गणित आहे, म्हणजे त्याला मूलबंध म्हणतात योग भाषेमध्ये, त्याला वरती उचलली जाते कुंडलिनी, तसा मूलबंध लावून लक्ष त्रिकोणाकार स्थित आणायचं आहे आपल्याला, कुंडलिनीवरती आणायचं आहे, म्हणजे त्रिकोणाकार अस्थीमध्ये पण लक्ष आहे आणि मूलबंध लागलाय तिकडेही लक्ष आहे, थोडं द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे वरच्या दिशेने जसं शस्त्रार मध्ये खेचलं जातं ना वर, तसं मूलाधार मधून खेचायचं, खेचलं जातं ते वरच्या दिशेनं, त्याला बंध बसला म्हणतो आपण, मूलबंध म्हणतो त्याला, उडियान बंध नाभीत लागतो आणि जालिंदर बंध हा विशुद्धी चक्रामध्ये लागतो, बंध म्हणजे काय, कुंडलिनी वर गेली की ती चक्र बंद करतात, म्हणजे परत ती खाली येऊ नये यासाठी असतं ते बंध, आपल्याला ते करायची गरज नाही, ते आपोआपच कुंडलिनी वर गेल्यानंतर जाणवतं आपल्याला। आता लक्ष पूर्णपणे कुंडलिनीकडे द्यायचं, बघा कुंडलिनीकडे, आता ती कुंडलिनी आपण वरती आणतोय ब्रह्मनाडीत, आता जो पाठीचा मणका आहे म्हणून ताट बसायचा आपल्याला, ताट बसायचं थोडं, पाठीचा जेवढा मणका आहे त्याची जाडी किती आहे मणक्याची, आपल्या मणक्याची जाडी किती आहे, तर समजा 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर जर असं जाणवत असेल आपल्याला, तर तेवढ्या जाडीची कुंडलिनी आपली आहे का बघायची, आणि तिला वरती आणायची, शिस्तीत वर आणायची, तेवढ्या जाडीचीच कुंडलिनी वर आणायची प्रयत्न करायचा आपण, त्या जाडीतून, म्हणजे आपली जाडी किती आहे कुंडलिनीची ते कळतं, आता 2 सेंटीमीटर तरी आहे, म्हणजे आपल्या बोटा एवढी जाणीव आहे, तेवढी जाणीव घ्यायची आपल्या बोटा एवढी, आणि ती स्वाधिष्ठानपर्यंत आणायची वर, लक्ष ब्रह्मनाडीत आहे आणि ती ब्रह्मनाडी पूर्ण भरून आपण वर आणतोय, आतापर्यंत आपण नुसताच वर आणत होतो जाणीव होऊ दे नाही होऊ दे, परंतु आता पूर्ण ब्रह्मनाडी भरून वर आणतोय स्वाधिष्ठान, स्वाधिष्ठान पासून नाभीपर्यंत वर आणायची, तेवढं भरून आणायचंय वर, पूर्ण बोटा एवढी जाणीव घेत वर यायचंय, ते खालून वर जाणवलं पाहिजे, कुंडलिनी वर येते ना, नाभीतून हृदयापर्यंत यायचंय, परंतु खालून वर येतोय आपण,
नाडी तेवढी जाड जाणवली पाहिजे. जाड जाणीवेतून अनाहतपर्यंत यायचं आहे हे लक्षात घेऊन करायचं. ब्रह्मनाडी तेवढी जाड आहे बोटा एवढी. आणि ती मूलाधार पासून वर जाणवली पाहिजे. पूर्ण लक्ष आपलं त्या पद्धतीने द्यायचं आहे. तेवढं सूक्ष्म चित्त द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे त्याची जाडी किती परफेक्ट आहे ते समजेल आपल्याला. आणि जर नसेल तर त्याच्यापेक्षा लहान जाणवणार तुम्हाला. असेल तर मात्र त्याच्याही पेक्षा जास्त जाणवेल. म्हणून सुरुवातीला आपण बोटा एवढी जाणीव घेतलेली आहे. अनहत मधून विशुद्धीपर्यंत यायचं पण खालून लक्ष विशुद्धीपर्यंत जाडी ब्रह्मनाडी. सूक्ष्म लक्ष ठेवायचं. तिची हालचाल मग कळायला चालू होती. प्रत्येक चक्रावरती आली की नंतर नंतर तिचा आवाजही आला पाहिजे आपल्याला कुंडलिनीचा. आणि त्या आवाजावरती जे बीजाक्षर आहे ते पण ऐकलं पाहिजे आपल्याला. एवढं सूक्ष्म किती सूक्ष्म आहे ते. तेवढी शांतता तेवढी सूक्ष्मता आपल्यामध्ये यायला नको. विशुद्धीतून आज्ञामध्ये यायचं. आता परत परत ती जाडी बघायची. जाडी घ्यायची. जाडी महत्वाची आहे. येतोय आपण बरोबर. परंतु त्या जाडी बरोबर आली पाहिजे असा खालून वर. आज्ञेतून शस्त्रार मध्ये यायचं. आता आता बघायचं जाडी बरोबर घेतल्या का आपण. शस्त्रार पर्यंत आल्यावर जाडी केवढी जाणवली आपल्याला. बोटा एवढी जाणीव होती का शस्त्रार मध्ये खालून वर. आता शस्त्रार ओलांडून पार करून पुढे जायचं. तेवढ्याच जाडीने वर आणायची कुंडलनी. तेवढ्याच जाडीत बोटा एवढ्या जाणीची वर आणायची. पण लक्ष खाली पण आहे. तेवढी जाडी घेऊन वर आपण शस्त्रारच्या वर आलो. जाणवते का बघायच तस. तेवढ्या जाडीची कुंडलनी वर आली बोटा एवढे जाणे. त्याच्यापेक्षा पण जास्त होऊ शकतं. पण बोटा एवढं मुद्दाम नॉर्मल घेतले आपण. पूर्ण थंड वागार. किती धागे त्याच्यामध्ये आहे ते आपण ठरवायचं. किती धागे वर आले तो धागे एकत्र करून बोटा एवढी जाणीव झाली म्हणजे अजूनही वाढली पाहिजे जाणीव. तिची जाडी वाढली पाहिजे म्हणजे अजूनही चैतन्य आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. त्यांची चक्र साफ केली पाहिजेत. त्यांची निगेटिव्हिटी आपण घेतली पाहिजे. कारण कुंडलिनीचं खाद्य आहे ते खाद्य आपण देत नाही कुंडलिनीला. महाकालीचं काय खाद्य आहे. निगेटिव्हिटी तीच घेतली पाहिजे आपण. आपल्याला नुसतं पॉझिटिव्हिटी पाहिजे. निगेटिव्हिटी पण घ्यायची आहे ती कुंडलिनीसाठी तिच्या जाडीसाठी हळूहळू. म्हणून श्रीमाताई म्हणतात की नॉनव्हेज त्यासाठीच आहे. हे कुंडलिनीचं खाद्य आहे. उगीच म्हणत नाहीत. त्याचं महत्व आहे. ती शक्ती आहे. आणि त्याशिवाय प्रगती नाही. ताकत कशी येणार अंगामध्ये. भाजीपाला खाऊन कसं होणार. हे कुंडलिनीला द्यायचं. इच्छा आहे ना. ती इच्छा झाली पाहिजे. मग तिची जाडी वाढते. हळूहळू शस्त्रारच्या वरती यायचं आहे आपल्याला. त्या जाडी सकटच. पण लक्ष खालून पण वर आहे. म्हणजे थोडक्यात ती जाणीव आपण ब्रह्मनाडीची घेतोय. तेवढ्या जाडीची म्हणून खाली लक्ष देतोय. की त्या जाडीतून तेवढ्या जाडीपर्यंत वर आकाश मध्ये आकाश तत्वापर्यंत जाता येते का बघायचं. त्या ठिकाणी चित्त स्थिर करायचं आहे आपल्याला. त्या जाडीकडेच लक्ष केंद्रित करत करत आपण ध्यानाच्या स्थितीत जायचं आहे. 10 ते 12 मिनिट. कशी घराणी आणि कशी रडकथा. काही मला ऐकायचं नाहीये. तोंड बंद ठेवा. आनंदाचं सगळं साम्राज्य उघडलेलं आहे. काय वेगळ्यासारखं लावलेलं आहे. रडगाणी मला इथं हसाला. तुम्हाला इथे रडाला. वेगळे कुठले खुळे. अरे काय वेगळ्यासारखं करता.
अगं सांग तरी कसं? ते तुम्हाला समजत आहे, नक्की सिरियस झाले येड्यासन. लहान मुलासारखं व्हायला पाहिजे. समोर सूर्यासारखं सगळं दिसत असून सुद्धा दिसत नाही म्हणजे काय म्हणत त्यांना? अहो आंधळा असला तर त्याला म्हणता येईल की बा हा आंधळा आहे, पण सूर्यासारखं सगळं समोर दिसत असून त्या आनंदाचा हाच द्वार आहे आणि तरी तुम्ही आनंदाला मिळवत नाही म्हणजे आहे काय तुमचा दोष? तर धोकं पडले तर झालंय काय? वरून नुसतं सगळं वाहत सुटलंय तुमच्यावर. ते जुने प्रकार आहे, सोडा ते. एकदा सोडला ना तो जो आपल्यात आहे ते आपण आपले होतो. जो हमें सता रहा है उसको पहले इधर छुट्टी कर खिटाओ, उसको बाहर कि देखो आप उसके अंदर होते. सब छोड़ो पीछा, अरे एक क्षण पीछे छोड़ दो, एक क्षण में खड़े हो जाओ अंदर घुसने की बात. हम बैठे हुए हैं यहाँ पर ढकेलने के लिए सबको, और आप सबके साथ मेरे खोपड़ी पे मत गिर जाना. दो चार गिरेंगे तो ठीक है. हसत खेळ मजे सगळे होणार आहे. और उसकी रासलीला आहे काय ते पोटवारी? काय तुम्हाला करायचं आहे? जागरी सुद्धा फोडला नाही तुमच्या, कारणची मडकी फोडली असती तर बरं झालं असत. तसंही काही केलेलं नाही आणि फोडली आहेत मडकी, म्हणून धर 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 वरती खालपर्यंत धावत आहे ना सगळं. काही वाद विवाद घालायचे नाही, सहजयोगाला वाद विवाद नको. काय का वाद विवाद सहजयोग में हो सकता है? अरे भाई जर तुम्हारा आज्ञा पकड़ा है तो पकड़ा है, हृदय पकड़ा है तो पकड़ा है, उसमें वाद विवाद से नहीं तो छूटना ही पड़े. बुरा मानने की कौन सी बात है? जब पकड़ा है तो पकड़ा है, छुड़वाना है तो छुड़वाना है. अभी अपने अगर कैंसर हो गया, डॉक्टर के पास जाएंगे, डॉक्टर बोले कैंसर हो गया, तो क्या उसको आप मारने दौड़ते हैं? तुमने कहा कैंसर होगा, नहीं हो गया, बोले भैया कैंसर होगा मुझे ठीक कर दो. उसी प्रकार आप अगर आज्ञा पकड़ा है तो आप क्या कहेंगे कि माँ नहीं ऐसे नहीं हो सकता, कैसे पकड़ा मेरा आज्ञा नहीं हो? अरे भाई है तो है, उसको तो छुड़वाना. ससुराल पे चक्कर है, कैसे चक्कर है? उसको तो छुड़वाना. जो भी बुरी चीज है उसको निकालना, काम खत्म. एक सीधी सादी बात नहीं समझ में आती क्या? इसमें वाद विवाद क्या और इसमें कहना सुनना क्या है? कुछ कहने सुनने से किसी का आज्ञा चक्र छूटता है तो छुड़वा लो, वाद विवाद से किसी का छूटता है तो छुड़वा लो. बातचीत से थोड़ी होने वाला है ये, सूक्ष्म से सूक्ष्मतर ये प्रेम का चक्कर है, उससे होता है. आप लोग पार हुए हैं, वो कोई तुम्हारे वाद विवाद से पार हुए हैं क्या, या तुम्हारे पंडिताई से, तुम्हारे किताबों से पार हुए हैं? पार कैसे हो गया? एक चमत्कार घटित हुआ है, खत से यूं करके पार. गगनगढ़ महाराज कहते थे ना, माता जी ये कैसे क्या समझ में नहीं आता कि आप आए और सबकी कुंडलियां खड़ी हो गई? ये तो समझ ही नहीं आ रहा. एक को भी उन्होंने आज तक पार नहीं किया गगनगढ़ महाराज, और उनसे जान देने के हजारों आदमी तैयार है. मला म्हणाला ले तुमच्यावर जीव द्यायला किती लोक तयार आहेत? म्हटलं अहो मी सगळ्यांवर जीव द्यायला बसले, ते कशावर माझ्यावर जीव देणार? तुम्ही मग कसलं कामाचं? म्हटलं तुमचं कसलं कामाचं आहे? तुमच्यावर जीव द्यायला तयार आहेत, पार व्हायला किती तयार आहेत? माझ्यावर पार व्हायला तयार आहेत लोक माझे. ते म्हणे तुमचं देणं झालं असू दे, पण आहेत ना पार, आहेत ना तुमचं दाखवा येत आहेत का पार? हजारो माणसं त्यांच्या पायावर तिकडे जातात, एकाला तरी पार केलं का म्हटलं तुम्ही? आम्ही बघून करू, कधी बघणार आणि कधी करणार 12 वर्षानंतर? म्हटलं सगळ्यां टांगून ठेवलंय तुम्ही. आम्ही टांगलं नाही कुणाला, आम्ही आई आहोत, फरक आहे का? आमच्यात होत नाही तेवढं, पण आता तुम्ही स्वतःवर दया करा असं माझं म्हणणं. आम्ही घाई केली आता तुम्ही थोडी घाई करा सगळे जण. मुकाट्याने जेवायला बसा. काय सगळ्यांच्यासाठी एवढी आरास करून ठेवलेली आहे? 1977 साली मुंबई शहरामध्येच आपण मुठ्ठाभरी समारंभ घेणार आहोत.
इंटरनॅशनल सहयोग कॉन्फरन्स करण्याचा माझा विचार आहे. त्यावेळेला सहयोगी म्हणजे तयार पाहिजेत आमचे सगळे एकावून एक गुलाबाची फुलं. असला विचार आहे माझा. पण हे तुम्ही सगळे रिप्रेझेंटेटिव्ह आहात माताजींचे, कळलं का? आता गिरगाव दादर करत बसू नका. तिकडे अमेरिकेपर्यंत लोन पोहोचवलंय मी तुम्हा लोकांचं, आणि आम्ही आपले अजून गिरगावनी दादर. हा, ते तुला शक्य नसेल, बाकी सर्वांना हेच तर काय शक्य झालंय तुझ्या बाबतीत ते बघ. कुठे होती ती, कुठे आली, आपला विचार ठेवावा. आम्ही कुठे होतो आणि कुठून कुठे आलो ते बघायला पाहिजे. सगळं शक्य. पण आता कांतानी म्हटलं की मी पाणी घेतो गंगेचं, तर कसं देणार? त्याला घागरी पाहिजे. तुम्ही घागरी नाही हे शक्य नाहीये, म्हणून घागरी व्हाल होऊ शकता. इतक्या झाल्या तुम्ही होणार, जर तुम्ही होत नाही त्याला आम्ही काय करणार? त्याच्या सहयोगाचा दोष नाही, तुमचा दोष. हा तुमचा प्रश्न. तुम्ही जर घागर झालात तर त्याच्यात गंगेचं पाणी येणार आहे. कांताच्या नावेवरती सहयोग नाही चालणार. ती मंडळी येणार आहे तिथे, मोठे मोठे साधू संत. बरं, दुसरी चांगली बातमी सांगायची म्हणजे, आता झालं पुष्कळ सांगितलं ते, पण चांगली बातमी, उत्तम बातमी सांगायची की लंडन मध्ये जवळजवळ 200 मुलं असे तयार पार झालेली आहे. एक 12 वर्षाचा मुलगा आहे, काय आहे त्याच्यात तोडीचा मिळणं कठीण. एक 8 वर्षाचा मुलगा काय कमालीचा आहे, तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. काय पोहोचलेला मुलगा आहे एवढा. आमच्याकडे आला, माझ्या पायावर त्याला काही जमेना असा उभा राहिला. रोमन होता पूर्वी तो, म्हणून मी म्हटलं त्याला माताजी म्हणजे काय, तर डोळे असे करून म्हणे, दिस इज द होलीएस्ट ऑफ होलीएस्ट नेम, इट इज अबाव ऑल द नेम. बरं का, तो एवढा 8 वर्षाचा. आणि मी खाली उतरायला आले तर सगळ्यांना रागून म्हणतो, शी इज कमिंग डाऊन, देर इज नो रेड कार्पेट फॉर हर. आणि घरात एक रेड कार्पेट घेऊन आला आणि तिथे आमचं असा खाली बस. खाली पोहोचले तर नकाशे काढून ठेवले ते सर्व देशांचे हाताने, फार हुशार. मदर ब्लेस ऑल ऑफ दीज पीपल. मग एक अगदी विचित्र 2-3 असे नकाशे काढले, दिस इज द माइंड ऑफ ह्युमन बिईंग. तिथे ती सगळी दाखवली, भूतांची जागा कुठे आहे, अमक काय तमक काय, काढून ठेवलं होतं सगळं. प्लीज ब्लेस देम अँड क्लोज दिस डोर. देर आर मेनी हू आर इन्फ्लुएन्स बाय देम आर हिअर इन साइड. क्लोज दिस डोर. ऐकण्यासारखं आहे सगळं. असे असे अनुभव आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. उसके अनुभव अगर आप सुनिएगा तो आप कहेंगे कि माँ ये क्या लोग, ऐसे जबरदस्त लोग आ रहे हैं. अपने इंडियन क्लासिकल म्यूजिक लगाया, झूम गए उसमें. मैंने कहा तुम लोग को कैसे समझ में आ रहा है? वाह, ये तो संगीत स्वर्ग का संगीत हो रहा है. अभी हमारा एक शिष्य आया था, आप लोग मिले थे उससे, कितना विद्वान है. उसकी बातें आप सुनिए. उसकी अभी एक चिट्ठी आई है, वो मुझे कब मिला, ज्यादा से ज्यादा 8-10 दिन मिला होगा. लेकिन उसको देखो, अब नेपाल में गया, यूनाइटेड नेशंस में बड़ा भारी अफसर हो गया, बहुत पढ़ा लिखा है, सब कुछ है, सब बड़े पढ़े लिखे विद्वान है. लेकिन वो ये जानते हैं कि इस विद्वत्ता में कुछ नहीं है. ऐसे ऐसे अनुभव है. वहां के बच्चों को देखिए, उनको कुछ कुंडलिनी का नोहाव की जरूरत नहीं है. आप उनको कुछ कहिए नहीं, वो अपने आप से करते रहे. वो जो लड़का था 8 साल का, उसे थोड़ी देर बाद में अपनी बंदूक शुरू कर दी. जो भी बैठा था जिसपे मारा, उसने जाकर छू 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 उसका मारना शुरू कर, उसको डराना शुरू कर दिया.
सिंदूर लेकर के सब उसके मुंह पे मखना शुरू कर, वो चराए थे ऐसे बुद्धू वहां बातें करने के लिए, अपनी शो ऑफ करने को, ऐसा उनका ठिकाना किया जिसकी कोई हद नहीं। कुछ आए थे अपनी शानपन दिखाने के लिए अपना वहां पर, उनको ऐसा ठिकाने लगा दिया बंदूक से कि बस उसने अपने दोनों पैर उनके ऊपर लगा ठक 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 मारना शुरू कर दिया। ये भी एक बड़ी बारी खुशखबरी है, बहुत बड़े बड़े लोग हैं, सब कुंडलिनी फुंडलिनी सब जानते हैं वो लोग। एक लड़का था, दूसरा सामने बैठा था, उसकी शुद्धि जरा पकड़ी हुई, जा करके जिसको मराठी में मान गुट डाल ली, जाके जो उसको पकड़ा अल्लाह के मेरे पैर के अंदर में घुसे रहा। मैंने कहा ये क्या किचन दे किचन दे, दो चार झापड़ मारे उसके पीठ पर जा करके और उसने विशुद्धि टिका दिया। कुछ उनको बताने की जरूरत नहीं कुंडली की क्या होती है क्या नहीं होती है, उनको कोई वाद विवाद बातचीत करने की जरूरत नहीं, वो ठिकाने लगा देंगे सब। एक आए थे बुड्ढे से, वो जरा सब कुछ कहने लगे कि ये कैसे हुआ क्या हुआ। नीचे गया, दो चार नींबू लेके आया, उसको सवा सड़ मारना शुरू किया और उसको छोड़ा ही नहीं उसने। पूरी समय मैंने देखा उसका कार्य चल रहा था, एक मिनट भी वो शांत नहीं था। सब लोग ध्यान में बैठे तो अंधेरे में इधर उधर 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 वो चला सबके, सबकी कुंडलिनी छुरा कहीं कुछ छुरा, देखियो किसी के कान पकड़ रहा है, किसी के कान खींच रहा है, किसी के नाक खींच रहा है, और सब को उसे ठीक कर। ये बच्चे नहीं मानने वाले और उनके माँ बाप खुद गलत है, माँ बाप गलती करते हैं पर वो बच्चे हैं अपने बच्चे हुआ अपने का। एक वो 12 साल का बोलता है, मदर दे आर ऑल जूज दे आर ऑल क्रिश्चियन, मैंने क्रिश्चियन मतलब क्राइस्ट के जो फॉलोअर्स थे तो जूस ने उनको अपोज किया था, वी आर लाइक क्रिश्चियन एंड दे आर ऑल जूस, जो कि तुमको अपोजिशन कर रहे हैं, दे कैन नेवर रिकग्नाइज यू, दे कैन नॉट रिकग्नाइज, आई से डू यू रिकग्नाइज मी, यस वी कैन, देन हु आर यू। फौरन हाथ ऐसे बंद कर लिए और देखने लगे, एकदम निर्विचार एकदम ध्यान आंख बंद कर कुछ बोले। ऐसे 200 बच्चे अपने यहाँ, ऐसे बच्चे भी खराब हो जाएंगे क्योंकि हम लोग बाधे अधूरे हैं। ऐसे पहुंचे बच्चे हिंदुस्तान में भी बहुत, वो भी सत्यानाश जाएंगे क्योंकि जबरदस्त माँ बाप उनको भी ठिकाने लगाएंगे, उनके भी मन में द्वेष भावना, उनके भी मन में गंदी बातें सिखाएंगे, पूरी समय सुन सुन के सुन सुन के और बच्चे भी खराब हो जाएंगे। वहां पर ऐसा नहीं, वो ऐसे जबरदस्त बच्चे हैं तो अपने माँ बाप से भी घृण लेते हैं इस बात पे, वो सब बच्चे तैयार हो रहे हैं, 10 साल के अंदर वो बच्चे भी तैयार हो जाएंगे और आपके भी घर में ऐसे बच्चे आएंगे और है भी ऐसे बच्चे बहुत से जो अपनी सत्ता पे खड़े, जैसे ही बच्चे बड़े हो जाएंगे अपनी सत्ता पे खड़े हो जाएंगे, उनको सहज सिखाने की जरूरत है, सीखे सिखाए पुराने हैं मेरे अपने हैं। लेकिन फिर यही कहूंगी कि आप लोग नील के पत्थर है बंबई वाले, मुंबई करानवर्ती सहयोग उभार लाए मी हे लक्षात ठेवलं पाहिजे काय पई। तेव्हा डळमळू नका, डळमळायची काही गरज नाही आहे, आणि फालतूच्या लोकांच्या कडनं इम्प्रेशन घ्यायचं नाही, स्वतःच इम्प्रेशन ठेवलं पाहिजे। आपल्या कळपामध्ये पुष्कळ असे घुसले आहेत लोक, ते बरे व्हायला म्हणून आले आणि घुसून बसले की त्रास द्याय, त्यांच्याकडनं इम्प्रेशन घ्यायचं नाही, स्वतःची सत्ता ठेवली पाहिजे, स्वतःचा विचार ठेवला पाहिजे, स्वतःचं व्यक्तित्व पाहिजे, आणि असे लोक भयंकर जबरदस्त असतात। कुणीच ऐकून घ्यायचं नाही, आम्ही सगळे एक आहोत हे लक्षात पाहिजे, आम्ही एकाच आईच्या अंगावरचं तिला सहजयोगाने तरी असा विचार मनात कधीही आणायचा नाही, आणि हे पाप आहे सहजयोगाच्या विरोधात बसत आहे। कितीही तुम्हाला वाटलं की आपल्यावर अन्याय झालेला आहे, तरी सुद्धा असा विचार एकदाही ज्यांनी मनात आणला त्याने माझ्या हाताचे लटके काढले, माझ्या हृदयाचे लटके काढले हे समजून घ्यायचं,
कारण मी तुम्हाला हृदयात बसवून तुम्हाला वर केलेलं आहे. हा माझा विरोध नाही, परमेश्वराचा विरोध आहे. तेव्हा त्या गोष्टीला मी कधीही थारा देऊ देणार नाही. तुम्ही काही बोलात तरी तुम्ही समुद्रात फेकून टाकून सांगते तुम्हाला. आपापसात वैमनस्य वाढवणं त्याच्यापेक्षा फार मोठं मी मला कोणतंच आणखी पाप दिसत नाही आज. बाकी सगळे खून माफ. तुम्हाला आठवत का तुमच्या ती 12 मंडळी आधी पार होत नव्हती तेव्हा सडकून ह्याच गोष्टीला जाऊन मी बोलले आणि त्या दिवशी त्याच एका भांडणावरती मी सगळ्यांना 12 लोकांना पार केलं होतं. म्हणजे त्याचा अर्थ हा एक जर तुम्ही हे शांत पण जरा वेगळं ठेवलं ना तर कितीच्या किती फरक होती तिकडे. पण हे मात्र मी क्षमा करणार नाही. आपापसात भांडणं लावणं म्हणजे कोणता तरी मुद्दा घेऊन स्वतःला काहीतरी विशेष समजून दुसऱ्यांना वेगळं काढणं त्याची क्षमा मी करणार नाही. अरे तुम्ही सहनच काय केलेला आहे आता विचार करा. काय सहन केलं तुम्ही? आम्हाला अशा मुलांची सवय आहे राईट स्वार गेला तुम्ही गेलात का सोळावर पार झालात गेला का सोळावर तुमच्यासाठी सोळावर गेला तो दाखवायला. काय सहन केलं तुम्ही? काय तुमचं नुकसान झालंय? काय तुमचं बुडालंय धन? फायदेच झाले तर सगळ्यांना प्रकृतीच्या दृष्टीने घराच्या दृष्टीने सगळ्यांना म्हणजे हे सगळे फायदे दिसतात बरं का. हे जे तुम्ही म्हणतात हे फायदे म्हणतात ते झाले तर तुम्हाला सगळे. पण आता पुढचा फायदा करायचा असेल तर हे मूर्खपणाच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून तिकडे जायला पाहिजे. आपला शहाणपण पण पुष्कळांना खरोखरच आहे. शांत मंडळी आहे अगदी शांत. नाव घेऊन येत नाव घेतल्याबरोबर माताजीने ह्यांचं महत्व केलं त्यांचं महत्व केलं असं होईल. जी आहेत ती मला माहिती आहे आणि बाकीची सगळी होऊ शकतात हेही मला माहिती. मी कुणाला जवळ करत नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे मी अगदी निर्मम आहे. ऐकलंय तुझी खरोखरच निर्मम आहे. पण तुम्हीच मला जवळ केलं पाहिजे असं उलटं येते. आता माझ्या जरा प्रेम करायला शिका. ते यायला पाहिजे. जरा समानात असा विचार करा बघा देवाचे किती तुमच्या उपकार होणार आहेत किती व्हायब्रेशन येणार आहेत. मी तरी काय करू त्याला पटत नाही. तुमचं जर माझ्या प्रेम असलं तुम्हाला आनंदाचा झरा मिळणारच त्याचा असा हिशोब आहे. मी तरी काय करू तुम्हाला माहिती आहे. मी किती जरी म्हटलं तरी आनंद तेव्हाच पाहणार जेव्हा तुमचं माझ्याच प्रेम अगदी निस्सीम असणार. तसं त्याचा हिशोबच आहे. त्यानेच मला पाठवलेलं इकडे तुमच्यासाठी. दुसरे कुठेही चित्त जाऊन काहीही मिळणार नाही हे असं आहे. करता काय? दॅट इज अ फॅक्ट. दॅट इज द ट्रूथ. बरं प्रेम केलं तर सगळं देईन म्हणतो तू नाही तर काय देणार नाही. आता मी तरी काय करू? मी म्हणजे अरे चालतं थोडस जाऊ दे असं काय लहान मुलंच आहे नाही तुटपीरपणा करणं वर एक हात एक राहणं आता आपल्या तोंडाने सांगते. म्हणजे माझी उलटी स्थिती आहे की तुमच्या दारावर येऊन उभी आहे भीक मागते की बाबा तुम्ही मला आता प्रेम करा आता हे ऐकत नाही गृहस्थवर. काय ते खरं सांगते. असं आहे काहीही म्हटलं तरी जे सत्य आहे तेच सत्य असणार आणि तेच कार्यान्वित होत आहे. आपल्या मनाच्या भ्रामक कल्पनेने किंवा आपल्या विचाराने काही होत आहे का? तुम्ही जर असा विचार केला की नाही बा असं नाही असं आहे असं आहे का? जे आहे तेच होणार. सहजयोगात हे तरी शिकलेलंच आहे ना सगळ्यांनी. तर आता परत आम्ही आलो. आता पुढचं काय करायचं? माताजींना किती खायचं ते बघायचं. खूप मेवे आणलेत लाडू आणलेत आता पुढे काय?
कशी कशी वाढवायची सहजोगाची संख्या? हा प्रश्न सबका कहना यह है कि सहजोग में बड़े धीरे धीरे लोग बढ़ते हैं। उसका कारण आप लोगों को लोग देखते हैं और सोचते हैं कि यह सहजोग ही भगवान बताए, हमको नहीं चाहिए ऐसा सहजोग। आप ही लोगों को देख करके सहजोग बढ़ने वाला है। बहुत बार लोग कहते थे कि इनके पीछे में सहजोगी एक संस्था लगा दू, सहजोगी हमके या सहजोगी तमके, मतलब ऐसे नहीं करो, ये तो फिर चिपक जाएगा। किसी को ऐसा लगा नहीं सकते। पहले क्यों? मैंने कहा ये ऐसा है कि आज एमए है तो कल बिल्कुल गधे, आज आकाश में कल एकदम पाताल में। इसमें आप किसी को डिग्री नहीं दे सकते, आपने डिग्री दी मुश्किल हो जाएगी, ऐसा झगड़ा। तो अब हम आ गए, अब बताइए क्या क्या आपने सोचा है, क्या क्या कर, आज जाके घर पे सोचना। महीने भर की छुट्टी लेके जा रहे हैं, अभी दो तीन दिन तो प्रोग्राम है ही, देखते हैं उसमें क्या क्या आप लोग करामात करते हैं। आप मेडिटेशन में बैठो तीन दिन, मेडिटेशन में जाकर के ये कहो कि कौन कौन लोग ध्यान में क्या करेंगे, कौन कौन लोग ध्यान में आएंगे, चित्त लगाओ। आपने जितने पहचान के लोगों पे चित्त लगाओ, आपके चित्त पे ही सारी शक्ति है, उसी चित्त को लगाओ कि ये भी आना चाहिए, वो भी आना चाहिए, वो भी आ सकता है, वो भी आ सकता है, लगाओ चित्त। इसको भी आना चाहिए, उसको, सबको बंधन दो, आज घर पे जाके बंधन दो सर, इसको भी आना चाहिए, उसको भी आना चाहिए, और आप खुद उपस्थित होकर सबको बंधन, परमात्मा का आशीर्वाद आपके ऊपर ऊपर आएगा। किसी और इंसान से आप आइडेंटिफिकेशन अपना मत करो कि ये फलाने हैं, इस जगह रहते, वो मेरे अपने हैं, वो अपने मेरे हैं, उनके साथ ये जाति हो गई, ये नहीं। मैं सहयोग के लिए क्या कर सकता, क्या कर सकता, फलाने आने चाहिए, निकाने आने चाहिए, उधर के आने चाहिए, लगा चित्त लगा, आपके चित्त पे शक्ति बैठी हुई, चित्त पे शक्ति बैठी हुई है, उसको अगर गलत जगह लगा जाओगे तो सो जाएगी, सहजोग में लगाओगे तो चमक जाएगी। इसको हमने ठीक किया था, उसको हमने ठीक किया था, इसकी बीमारी ठीक की थी, उससे मिले थे, उससे बातचीत की थी, आज बैठ करके सब पे चित्त लगाओ। आप उससे सहजोग के सिवा और कोई बात नहीं करते, मैं और कोई बात सुनने के लिए तैयार नहीं, बहुत हो गया, मेरी बीवी भाग गई, मेरा पति भाग गया, मेरे बच्चे का ठिकाना हो गया, मेरे ये मैं सहजोग से सुनने वाली नहीं, उसने मेरे को ऐसा कहा, उसने मेरे को डांटा, उसने मेरे को मारा, मैं किसी से सुनने वाली नहीं। और जिनको ये बातें करने की है वो छुट्टी करे सहजोग, जिसको आनंद लेना है वो यहाँ है, प्रेम लेना है वो यहाँ है, सारे संसार का सुख जिसे लेना है वो यहाँ है, सारी संपदा जितनी भी संसार में परमात्मा ने तुम्हारे लिए उंडेली हुई है वो लेना है तो यहाँ है। और आप लोग ही लीडर हैं, उस सत्यों के लीडर हैं जो आने वाला है, आपका नाम इतिहास में जाए। अगर इस महत् कार्य में अगर आप इतने महत्व नहीं है तो आप ना, आज पहली मर्तबा मैं कह रही हूं, जिसको पाना है जिसको उठना है वो इंडिविजुअली आए, किसी ग्रुप के तरह से नहीं आए, इंडिविजुअली व्यक्तिगत। और जब व्यक्तिगत इसमें डूबिएगा तो जैसे कि एक सागर हो जाता है, आप हो जाएंगे, नहीं तो सबकी गंदगी अपने साथ लेकर के चलोगे। इस पे किसी से बातचीत और वार्तालाप और चर्चा नहीं होती है सिवाय सहयोग के, कोई मैं बात नहीं करूंगा ये निश्चय कर ले। आप लोग काफी लोग हैं, किसी भी जन्म में इतने लोग मुझे नहीं मिले थे जितने आप लोग हैं, बहुत लोग हैं, इनके सारे नहीं आ पा रही। तो मेरी आपको प्रार्थना है, विनती है कि कर मैंने वाकई में आपको प्रेम किया है और मैंने प्रेम दिया है तो उसको फल लगने के समय में आप मूर्खता नहीं करनी है, कोई भी किसी भी तरह मैच्योरिटी आनी चाहिए, कुछ बड़प्पन आना चाहिए, बच्चों जैसा काम बंद, और जो बच्चों जैसी बातचीत करते हो चुप रहो,
उनकी बात नहीं सुनेंगे। बुजुर्गों जैसी बात करें, बड़ों जैसी, मैच्योर फल हो गए हैं आप। शांत रहें, मौन रहें, और आनंद उठाए, सारे भेद तोड़ दें। आपके अंदर फौरन जीवंत रक्त बहना शुरू हो जाए, आनंद और सुख और शांति का। हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्री माताजींना बघायचं, लक्ष शस्त्रार्च्या वरतीच राहू दे। जेवढी जाडी कुंडलिनीची वर आलेली त्या जाडीकडनं लक्ष शस्त्रारवर ठेवायचं आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती श्रीमाताजी नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया। श्रीमाताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। शिस्ती शिस्तीत आपण बंधन घेऊया। आपल्या हातामध्ये चैतन्य आहे ही विसरायचं नाही, चैतन्याची गाठ। शिस्ती शिस्तीत घ्यायचं, कारण लक्ष कुंडलिनीकडे पाहिजे, चैतन्याकडे पाहिजे, हाताकडे नको आहे। हात फक्त माध्यम आहे, लक्ष चैतन्य आहे। तीन गाठी चैतन्याच्या। परत कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात, लक्ष कवचाकडे द्यायचं। चैतन्य रूपी कवच तयार होते तिकडे लक्ष। त्या कवचामध्ये आपण सुरक्षित आतमध्ये आहोत, कुठलीही बाधा, कुठलीही निगेटिव्हिटी ते कवच भेदून आत आली नाही पाहिजे, एवढी सुरक्षितता श्रीमातांच्या कृपेत मिळते। उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्रार्च्या वरती आणि जी कुंडलिनीची जाडी आपण बघितली त्या जाडीवरती लक्ष केंद्रित करून शस्त्रार्च्या वरती लक्ष ठेवायचं आहे। जय श्री माताजी।